मुंबईमधील धारावी भागामध्ये पाण्यावरून दोन गटामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये एक तरुण मुलाचा मृत्यू झाला. या कडक उन्हाळ्यात मुंबईच्या काही भागामध्ये पाण्याची कटौती चालू आहे. मुंबईच्या धारावी भागामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठा झाला आहे. धारावीच्या या भागामध्ये लाखो लोकांना घाण पाणी वापरण्यास मिळते आणि याच पाण्याच्या प्रश्नामुळे धारावीच्या भागामध्ये एक तरुण मुलाचा मृत्यू झाला. धारावीच्या प्रश्नाबद्दल जेव्हा तेथील लोकांना विचारले तेव्हा तेथील लोकांनी सांगितले की आम्ही इथली सर्व लोक पाणी सोडतो आणि तेथील 14-15 लोक एकाच नळाला गंदा पाणी पिणे लायक भी नाही देतात. नहाएंगे भी तो खुजली होगा. बच्चे भी पिण्याचं पाणी भरू शकतात. या भागामध्ये दोन नळ कनेक्शन आहे. एक जुना नळ कनेक्शन आहे आणि एक नवीन नळ कनेक्शन आहे. जुन्या नळाला बिलकुलच पाणी येत नाही आणि नवीन नळाला पाणी येते सकाळी 6 वाजता, ते पण 15 मिनिटं थांबते. धारावीमधील स्थायिक समाजसेवकांनी सांगितले की जर धारावीच्या या भागामध्ये असाच पाण्याचा प्रश्न उपस्थित राहिला, या भागातील लाल चाळ पासून कुंभार वाड्यापर्यंत खूप मोठा पाण्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी पाणी बिलकुलच येत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये या लोकांनी जगायचे तरी कसे? आणि जरी पाणी आले तर इतके घाण असते, ते जर पाणी पिले तर कोणीही आजारी पडेल. मग अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा प्रश्न